बद्दल गोव्यातली नेमकी काय स्थिती आहे याचा अंदाज देखील आपण घेतला आणि येत्या काही तासांमध्ये कदाचित गोव्याच्या किनारपट्टीलगतच्या भागामध्ये चक्रीवादळाचा परिणाम जाणवू शकतो. सध्या मात्र फक्त ढगाळ वातावरण आहे, तुरळक सरी कोसळत आहेत पण तितकासा परिणाम जाणवत नाहीये. पुढची बातमी या संदर्भातली बघूया. तोक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त प्रभावित होणारा विभाग अर्थात महावितरण आणि चक्रीवादळामुळे अनेक झाडं उन्मळून पडतात, विजेच्या तारा तुटल्याचं देखील समोर येतं. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरणची पूर्वतयारी झाल्याचं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं आहे. प्रत्येक जिल्ह्यातील महावितरणच्या टीम सज्ज असल्याची माहिती सुद्धा तनपुरे यांनी दिलेली आहे. याविषयी प्राजक्त तनपुरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. महावितरणची कशी तयारी आहे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आहेत. खरं तर गेल्या वेळी निसर्ग चक्रीवादळाने मोठा हाहाकार माजवला होता आणि महावितरणचं झालेलं नुकसान दुरुस्त करण्यासाठी खरं तर 6 महिने लागलेले होते. आता काय तयारी आहे महावितरणची? निश्चितपणे मागच्या वर्षीच्या अनुभवातून जे जे काय अजून करता येणं शक्य आहे अशा सूचना महावितरणला मी तर दिलेल्याच आहेत. आमच्याही बैठका झालेल्या आहेत, MD'शी बोललो आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातले जे AC असतात त्यांना देखील मी स्वतः सूचना केलेल्या आहेत. आणि मागच्या वर्षी विशेषतः कोरोनाचा जो काळ होता त्यामध्ये बरंचसं जे मेंटेनन्सचं लेबर असतं ते जागेवर नव्हतं आणि ते आपापल्या गावी इकडं तिकडं गेलेलं होतं. तर यंदा आपण ती काळजी घेतलेली आहे की ते लेबर सगळं जागेवर आहे याची आपण काळजी घेतली. काही काही ठिकाणी तुरळक एक दोन गँग अशा आहेत की ज्या नाही आहेत त्यांना देखील आपण निरोप घेऊन ती देखील यंत्रणा आणतो आहे जवळपास. आणि या व्यतिरिक्त मागच्या वर्षी आपल्याला बाहेरच्या जिल्ह्यातनं लेबर्स आणावे लागले होते. असे जे लेबरचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांनी मागच्या वर्षी येऊन चांगली सेवा कोकणामध्ये दिली होती अशांना देखील आत्ता आपण आधीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना तयारीत राहायला सांगितलेलं आहे की जेणेकरून देव न करू पण जर मागच्या वर्षीसारखी परिस्थिती मला वाटत नाही तेवढी येईल पण आपण गाफील राहता कामा नये. प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याकरता आपण सज्ज असलं पाहिजे. या भावनेतून मटेरियल आणि मॅनपॉवर हे आत्तापासूनच शॉर्टफॉल होणार नाही याची काळजी आपण घेतो आहे. उद्या जर काही एखाद्या हॉस्पिटलचा वीज पुरवठा खंडित झाला तर प्रायोरिटी तर त्यालाच आपण देणार आहोत पण त्या उपर देखील आपण तिथं जनरेटर सेट तयार ठेवायला सांगितलेले आहेत. ऑक्सिजनचे अतिरिक्त सिलेंडर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तिथं ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा आपण करून ठेवला पाहिजे अशा देखील आपण सूचना रुग्णालयांना दिलेल्या आहेत. की गेल्या वेळी ज्या पद्धतीने महावितरणचं नुकसान झालं होतं अनेक महिने ही सगळी दुरुस्तीला लागलेले होते, यावेळी मात्र महावितरण तयार आहे. कोणतीही परिस्थिती जी येणार आहे त्याला सक्षमपणे त्याचा सामना करण्यासाठी महावितरण सज्ज झालेलं दिसत आहे. हरीश दिमोटे, News 18 लोकमत, अहमदनगर. कोकण किनारपट्टीला बसणार असलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आपत्ती आणि व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दिलेली आहे. चक्रीवादळ धडकल्यानंतर वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 5 जिल्ह्यांना भूमिगत वीज पुरवठा करण्यासाठीची योजना आखणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. निसर्गाच्या या अवकृपेमुळे अनेक भागाला तडाखा बसत असतो. या परिस्थितीमध्ये विशेष करून कोकणपट्टी किनाऱ्यावरती असलेल्या 5 जिल्ह्यामध्ये अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबलचं काम करायचं आणि मोठमोठे शेल्टर उभारून सुरक्षित स्थळी अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना हलवायचं आणि ज्या ठिकाणी सुरक्षित स्थळी शाळा असतील, महाविद्यालय असेल, मोठमोठ्या बिल्डिंग असतील अशा मजबूत अशा बिल्डिंगमध्ये सुद्धा त्यांना हलवण्याच्या माध्यमातून सूचना दिलेल्या आहेत. आणि सर्व यंत्रणांना NDRF SDRF या यंत्रणा यांना आम्ही तयार ठेवलेले आहेत. कालच्या बैठकीमध्ये तसे इन्स्ट्रक्शन VC द्वारे आम्ही दिलेले आहेत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर इतरही काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. बघत रहा News 18 लोकमत.